हा आज सकाळी आपण शिलाँग सिटीमधून निघून जवळजवळ 2-2.5 तासांचं ट्रॅव्हलिंग करून आलो आहे ग्रँड कॅनियन बघायला. मस्त व्हॅली आहे. एकदम सुंदर नजारा आहे सगळीकडे. सुंदर व्हॅली आहे ही. पाय दाबून ठेवा पुढे बेटा बेटा. डायरेक्ट छान दिसतंय शिमला. शिलाँग सिटीमधून साधारण एक 1.5 तासाचं ड्राईव्ह आहे आणि आपण इथे आलोय. तर इथे आपण सगळ्या बाजूने बघतोय ही व्हॅली. तर ही व्हॅली खरंच छान बघण्यासारखी आहे. पण तुम्ही जर येत असेल तर मला असं वाटतं की तुमचा स्टे जो आहे तो तुम्ही शिलाँग सिटीमध्ये नका घेऊ. शिलाँग सिटी ही खूप क्रॅम्प सिटी आहे आणि आसाममधनं शिलाँगमध्ये आल्यानंतर थोडा क्लिनलीनेसचा इश्यू तुम्हाला जाणू शकतो. कारण सिटीचं पॉप्युलेशन खूप असल्यामुळे पर्वतावरती वरती बसल्यामुळे क्लिनलीनेस एवढा नाही आहे सिटीमध्ये. कॅनियन राहील तेव्हा अजून एक गोष्टीपासून सावध राहील. ते खूप जळवा आहेत. या जळवा ज्या आहेत त्या एकदा चिकटल्या तर रक्तपितात आणि त्या निघत नाहीत सहसा. सावकाशीने डॉक्टरकडे जावं लागेल किंवा जाळून काढायला लागतात. सो एन्जॉय करा पण बी व्हेरी केअरफुल. आता शिलाँग पीकवरती. शिलाँग पीक हा पॉइंट आपण जे ग्रँड कॅनियनला गेलो होतो तिकडनं जवळपास 1 तासाच्या ड्राईव्हवरती आहे. इथे असं शिलाँगच्या ह्याचे वेगवेगळे कपडे मिळतात ते घालून आपण फोटोशूट करू शकतो. इथून आपल्याला दिसते पूर्ण शिलाँग दिसते आपल्याला. इथे एंट्री फी 3 जणांची मिळून 320 रुपये आहे आणि आर्मीच्या ईस्टर्न कमांडचं जे ऑफिस आहे त्याच्या आतमध्ये असल्यामुळे या पॉइंटला येईपर्यंत कुठेही फोटो वगैरे काढणं काही अलाउड नाही आहे. फक्त या पॉइंटवरतीच आपण फोटो सेशन करू शकतो. तुम्ही बघू शकता की इकडचे ट्रॅडिशनल ड्रेस घालून बरेचसे जण इकडे फोटो सेशन करत आहेत आणि खूप सुंदर आहे. आर्मीच्या आतमध्ये खूप छान क्लीन मेंटेन्ड आहे आणि अतिशय छान असा नजारा दिसतो. इकडनं संपूर्ण शिलाँग तुम्ही बघू शकता इथून. या पॉइंट व्यतिरिक्त इतर कुठेही आर्मीचं इंटरनल जागा असल्यामुळे कुठेही फोटो काढणं कचरा काढणं कचरा टाकणं असं अलाउड नाही आहे याची नोट घ्या. एंट्री पॉइंटला त्यांनी सेल्फी पॉइंट बनवलंय. आय लव्ह शिलाँग पीक. इकडे आपण सेल्फीज काढू शकतो. या शॉप आहे जिथे तुम्ही इकडचे लोकल कपडे घेऊन फोटो काढू शकता. आणि ह्या वॉच टॉवरवरती त्यांनी टेलिस्कोप ठेवला आहे. टेलिस्कोपमधून तुम्ही 1 मिनिटाचे 20 रुपये देऊन पूर्ण शिलाँग सिटी टेलिस्कोपमधून बघू शकता. खरं सांगायचं तर आपल्या डोळ्याने जितकी सुंदर दिसते. इथे बघाल किती ब्राईट आणि कलरफुल यांचे लोकल ड्रेसेस आहेत. खूप सुंदर दिसतात. नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये आल्यामुळे इथे शिलाँगमध्ये नोव्हेंबरमध्ये इथे चेरी ब्लॉसम फेस्टिवल असतो. तुम्हाला रस्त्यावरती पण ठिकठिकाणी दिसेल सगळीकडे हे चेरी ब्लॉसम्स आलेले. खूप सुरेख दिसतात. खूप छान आहेत ही फुलं. तर फ्रेंड्स अशी आपली टूर चालू आहे आसाम आणि मेघालयची. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज आम्हाला एन्करेज करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे व्हिडिओज लाईक करा शेअर करा. ज्यांनाही पुढे टूर करायची असेल फॅमिलीबरोबर करायची असेल त्यांना हे व्हिडिओज उपयोगी यावेत त्यांना मदत व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. तर तुमचं प्रेम आम्हाला तुमच्या लाईक्स आणि शेअर्समधून दाखवा. आमचं हे जे चॅनल आहे ब्युटिफुल लाईफ हे म्हणजे काही स्पेसिफिक जोनर नाही आहे. एका सामान्य माणसाचं जसं जीवन फ्लो होतं
कधी तो फिरायला जातो, कधी मॉल्समध्ये जातो, कधी रेस्टॉरंटमध्ये जातो, जिथे आम्ही जातो तिकडचे रिव्ह्यूज, जे जे आम्हाला असं वाटतं की जे व्हिडिओ सगळ्यांना उपयोगी पडू शकतात, जी माहिती मला कोणी दिली तर मला आवडेल ती माहिती दुसऱ्यांबरोबर शेअर करण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. तर आमच्या या प्रयत्नाला तुमचा सहभाग नक्की द्या. धन्यवाद.